पुण्यात लॉकडाऊन नसून केवळ रात्रीची संचारबंदी लागू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील वाढत्या कोरोनाबाबत काउन्सिल हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत कोरोनावर आळा घालण्यासाठी काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान पुण्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मागणी केंद्राकडेही त्यांनी केली आहे. जास्तीत जास्त वॅक्सिनेशन कसं करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या पातळीवर करतोय. कारण शेवटी केंद्राचे जे आदेश असतात त्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी करावं लागतं. केंद्रानी आम्ही आता मोठ्या प्रमाणावर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 31 केंद्र होती, ती जवळपास आता 200 पुढं आम्ही नेलेली आहेत. म्हणजे वॅक्सिन करणारी केंद्र मी सांगतो, एका केंद्रामध्ये 100 ते 110 नागरिकांना आपण वॅक्सिन करू शकतो आणि ह्या प्रकारचं काम पुण्यामध्ये चाललेलं आहे. पुणेकरांसाठी यामध्ये काय काय महत्वाचं आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता पाहूयात. शाळा कॉलेजेस 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत पुण्यात. हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत 50% क्षमतेने चालू राहतील. रात्री 11 पर्यंत होम डिलिव्हरीला सुद्धा परवानगी असणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी 50 जणांची उपस्थिती मर्यादित आहे. मॉल्स आणि सिनेमागृह रात्री 10 पर्यंतच सुरू राहतील. हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचं अशी माहिती आहे. सोसायटीमधील क्लब हाऊस पूर्णपणे बंद राहतील. MPSC क्लासेस लायब्ररी 50% क्षमतेने सुरू राहायला परवानगी आहे. उद्यानं सकाळी सुरू राहतील मात्र संध्याकाळी ती बंद राहतील. सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध कायम असणार आहेत. लसीच्या संदर्भात साठा उपलब्ध असल्यास दररोज 1,00,000 लसीकरणाचा प्रयत्न शासनाकडनं करण्यात येणार आहे. दरम्यान याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नो लॉकडाऊनची भूमिका घ्यावी असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलंय. गर्दी असेल तिथे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी आणि प्रशासनानं त्यासाठी सक्ती करावी असंही ते यामध्ये म्हणाले. लसीकरण अजूनही कितीही स्पीडली गेलं तरी 1-2 महिने झालेले हे मला मान्य आहे, परंतु आता पुन्हा एकदा हे बंद करा ते बंद करा याच्यापेक्षा काळजी घेण्याच्या गोष्टी खूप वाढवाव्यात. मला मान्य आहे की मास्क नसेल तर दंड केला पाहिजे, ज्या ठिकाणी गर्दी होते त्या गर्दीच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंधनं आणली पाहिजेत, परंतु व्यापार बंद करा, इंडस्ट्री बंद करा हे काही फार किंवा परीक्षा घेऊ नका हे काही परवडेल असं मला वाटत नाही. शेवटी सरकार ज्यांचं असतं त्यांनी सगळ्यांचं ऐकून निर्णय करायचा असतो. छत्रपतींचा विचार म्हणजे